नमस्कार, मी पूजा, एमकेएन मराठी मध्ये आपलं स्वागत. राज्य, देश, विदेश, मनोरंजन मधील महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाबरोबरच उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणावरील आवाज आज संसदेत घुमला. हैदराबाद एन्काउंटरचे समर्थन करत मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने उन्नाव घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केलेत. एकीकडे हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना पळून जात असताना गोळी मारून ठार केलं जात आहे, तर दुसरीकडे उन्नाव प्रकरणातील आरोपींना जामीन दिला गेलाय असं वक्तव्य लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केलंय. हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी केलेला एन्काउंटर अयोग्य आणि कायद्याला धरून नव्हता असं स्पष्ट मत ज्येष्ठ कायदेतज्ञ अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलंय. झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणं स्वाभाविक आहे, पण तसा न्याय चंबळचे दरोडेखोर सुद्धा द्यायचे, पण शेवटी ते दरोडेखोर होते असं त्यांनी म्हटलंय. हैदराबाद एन्काउंटरची देशभरातील सर्वसामान्यांकडून स्वागत होत असताना अनेकांकडून घडलेला प्रकार अयोग्य असल्याचं मत व्यक्त होऊ लागले. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार देशात झालेल्या प्रत्येक एन्काउंटरची चौकशी व्हायला हवी अशी मागणी एमएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजारात कांद्याच्या दराने उच्चांक गाठून 100 किलोचे दर 11,000 रुपयांवर गेले, तर हळवा लाल कांद्याचे दर 10,000 रुपये पार केलेत. अवकाळी पावसाने कांदा अवकेत घट आल्यामुळे दरात मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार झाले आहेत. त्यांना पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. अधिक तपासासाठी पोलीस आरोपींना घटनास्थळी घेऊन जात असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आलं, मात्र त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे आणि या गोळीबारात चारही आरोपी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. हैदराबादमध्ये पोलिसांनी चकमकी दरम्यान सामूहिक बलात्काराच्या आरोपींना ठार केल्यानंतर सेलिब्रेशन केलं जात आहे. चकमक झालेल्या ठिकाणी लोक गर्दी करत असून पोलिसांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहेत. नागरिकांकडून पोलिसांवर फुलांचा वर्षाव देखील करण्यात आल्यानंतर आता महिलांनी पोलिसांना राखी बांधत त्यांचे आभार मानले. नागरिकांकडून एसपी जिंदाबाद, डीसीपी जिंदाबाद अशा घोषणा देखील केल्या जात आहेत. हैदराबाद एन्काउंटरने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. त्याचे पडसाद संसदेत उमटले असून यावर अनेक खासदारांनी लोकसभेत चर्चेदरम्यान आपली मतं देखील मांडली आहेत. यामध्ये शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी देखील आपलं मत मांडले. हैदराबाद सारख्या घटनांची थेट सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार करण्यात आल्यानंतर दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठमोठ्या कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांचं कौतुक केले. बलात्कारासारखा गुन्हा केल्यानंतर तुम्ही किती लांब पळू शकता, धन्यवाद तेलंगणा पोलीस, असं अभिनेत्री कुलप्रीत सिंग हिनं ट्विट केले. तर सकाळी उठल्या आज बातमी पाहिली आणि अखेर न्याय मिळाला असं नागार्जुन यांनी ट्विटरद्वारे म्हटलंय. ज्युनियर, एनटीआर, राजशेखर, कल्याणराव, नमदुरी, लक्ष्मी, मंजू, अल्लू अर्जुन यांच्यासारख्या कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. पीडितेच्या कुटुंबियांचं दुःख पुसलं जाऊ शकत नाही, पण एन्काउंटरमुळे कदाचित त्यांना थोडासा दिलासा मिळेल असं त्यांनी म्हटलंय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी झालीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरून बाबासाहेबांना अभिवादन केले. राज ठाकरेंनी आपल्या औपचारिक ट्विटर हँडलवरून बाबासाहेबांचा फोटो पोस्ट करत या फोटोला कॅप्शन देताना भारतीय लोकशाहीचा कसोटीचा काळ आहे, त्या काळात बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यांसाठी आपण आग्रही राहणं हे बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य अभिवादन ठरेल असं म्हटलंय. सतत वाढणारे पेट्रोलचे भाव सामान्यांच्या डोकेदुखीत वाढ करत आहेत. सलग 4 दिवस भाव स्थिर राहिल्यानंतर शुक्रवारी मात्र पेट्रोलचे दर 5 पैशांनी कमी झालेत. महिन्याभरानंतर पहिल्यांदाच पेट्रोल स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालाय. डिझेलच्या दरात मात्र सलग 5व्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही. हैदराबाद महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत मारले गेले आहेत. या चकमकीमुळे वारंगल एन्काउंटरच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 2008 साली वारंगलमध्ये एका मुलीवर ऍसिड हल्ला झाला होता. या प्रकरणातील तिन्ही आरोपी अशाच प्रकारे पोलीस चकमकीत मारले गेले होते. सध्याचे सायबराबादचे पोलीस आयुक्त सेडे
व्ही सी सज्जनाथ हे त्यावेळी वारंगलचे पोलीस अधीक्षक होते. व्ही सी सज्जगात हे खरंच हिरो आहेत असे एका युजरनं म्हटलंय. भाजपचे खासदार मनेका गांधी यांनी हैदराबाद चकमकीवर प्रतिक्रिया दिली असून हा अत्यंत भयानक प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मनेका गांधी यांनी चकमकीवर बोलताना सांगितलंय, जे झालं आहे ते देशासाठी अत्यंत भयानक आहे. तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही. न्यायालयाने त्यांना अशी फाशीची शिक्षा सुनावली असती तर तुम्ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू होण्याआधीच गोळी चालवणार असाल तर मग न्यायालय कायदा आणि पोलीस असण्याचा अर्थ काय असं त्यांनी म्हटलंय. हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाल्याच्या बातमीवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी पोलिसांच्या या कारवाईचं समर्थन केले तर काहींनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी यावर प्रतिक्रिया देताना या एन्काउंटरचा तपशील समोर येईपर्यंत लोकांनी याबाबत निषेधाची आणि प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची घाई करू नये असं म्हटलंय. महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना पोलीस चकमकीत ठार मारण्यात आल्यानंतर तेलंगणाचे कायदा मंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी पोलिसांचं कौतुक केले. देवानंच न्याय केला, आरोपींना त्यांच्या कर्माची शिक्षा दिली असं ते म्हणाले. हैदराबाद या ठिकाणी जे बलात्कार प्रकरण घडलं होतं या प्रकरणातील चारही आरोपींना सकाळी हैदराबाद पोलिसांनी गोळ्या घालून ठार केलं. याच पार्श्वभूमीवर नेवासातील ज्ञानेश्वर महाविद्यालयीन तरुणींनी एकच जल्लोष व्यक्त केलाय. हैदराबाद पोलिसांचं स्वागत करत त्यांनी अभिनंदन देखील केलंय. हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या चकमकीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून काही जण पोलिसांच्या कारवाईचं कौतुक करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर प्रतिक्रिया देताना चकमक करण्याची पद्धत चुकीची असल्याचं म्हटलंय. हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काउंटर केल्या. शुक्रवारी पहाटे 3 वाजता ही घटना घडली असल्याची माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली आहे. आता खऱ्या अर्थानं पीडितेला श्रद्धांजली मिळाली आहे आणि आरोपींना शिक्षा मिळाल्याचा आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया पीडितेच्या कुटुंबियांनी दिली आहे. तसंच पोलिसांनी लवकरात लवकर न्याय दिल्याबद्दल पोलिसांचे देखील आभार मानले. हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काउंटर केल्यास सकाळी झालेल्या वृत्ताची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. अनेकांनी या एन्काउंटर प्रकरणी पोलिसांचे अभिनंदन केले तर काहींनी या एन्काउंटर बद्दल संशय व्यक्त केलाय. ही बातमी समोर आल्यानंतर साताऱ्याचे माजी खासदार आणि भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी ट्विट केले. उदयनराजेंनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी तेलंगणा पोलिसांचं अभिनंदन केलंय. हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले आहेत. दिल्लीतील निर्भया प्रकरणातील पीडितेच्या आईने यावर प्रतिक्रिया दिली आहे. हैदराबाद मधल्या पीडितेला 10 दिवसात न्याय मिळाला याचा आनंद झाला. तसेच आरोपींना एन्काउंटर केल्याबद्दल पोलिसांचे खूप खूप धन्यवाद असं निर्भयाच्या आई आशादेवी यांनी म्हटलंय. हैदराबाद बलात्कार प्रकरणात आरोपींचा एन्काउंटर करणाऱ्या हैदराबाद पोलिसांवर स्थानिक नागरिकांनी फुलांचा वर्षाव केलाय. अनेक नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचं समर्थन केले. तसेच बलात्कार प्रकरणातील आरोपींना अशीच कडक शिक्षा व्हायला हवी असं मत नोंदवलंय. मात्र काही कायदे तज्ज्ञांनी हा चुकीचा प्रकार असून कायदेशीर मार्गाने त्यांना फाशी व्हायला हवी होती असं मत नोंदवलंय. हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या चकमकीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून काही जण पोलिसांच्या कारवाईचं कौतुक करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर प्रतिक्रिया देताना चकमक करण्याची पद्धत चुकीची असल्याचं म्हटलंय. देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात असणार आहेत. देशभरातील पोलीस महासंचालकांची राष्ट्रीय परिषद पुण्यात शुक्रवारी शनिवारी आणि रविवारी होणार आहे. पाषाण रस्त्यावरील आयसर येथे ही 3 दिवसांची परिषद होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार येऊन 8 वर्ष झालं तरी अद्याप नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप होऊ शकले नाही. यामागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील रस्सीखेच हे कारण असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादीला अधिक खाती मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती, त्यामुळे खात्यांची संख्या आणि कोणती खाती कोणाला मिळणार हे ठरत नसल्यामुळे खातेवाटपाला उशीर होत असल्याची माहिती समोर येते.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल 22 वर्ष जिथे वास्तव्य केले ते परळ येथील बीआयटी चाळीतील निवासस्थान हे राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज चैत्यभूमीला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी परळ येथील बीआयटी चाळीला भेट दिली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जोमाने कामाला लागले आहेत. नुकतंच ठाकरे सरकारने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अजून एक दणका दिलाय. पालिका क्षेत्रात फडणवीस सरकारच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. ज्या कामांचा शुभारंभ झालेला नसेल अशा कामांना स्थगिती देण्याचा निर्णय नगरविकास खात्याने घेतलाय. त्यामुळे फडणवीसांना चांगलाच दणका मिळाल्याचं बोललं जाते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 63वा महापरिनिर्वाण दिन. आंबेडकरांचं स्मृतीस्थळ असलेल्या दादर येथील चैत्यभूमीवर राज्यातील विविध भागातून लाखो आंबेडकरी जनता आणि अनुयायी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दाखल होत असतात. त्यामुळे या काळात मुंबईत येणाऱ्या जनतेला गैरसोयीला सामोरं जाऊ लागू नये म्हणून मध्य रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या 14 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. लांब पल्ल्याच्या विशेष गाड्या नागपूर, अजनी, सोलापूर, गुलबर्गा आणि इतर ठिकाणांवरून सोडण्यात येणार आहे. हैदराबाद बलात्कार प्रकरण ताजे असतानाच गुरुवारी पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात आंब्याच्या बागेत एका महिलेचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली. महिलेला जाळण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला असल्याचं प्राथमिक तपासातून समोर येत आहे. या महिलेचा मृतदेह जाळल्याने तिची ओळख अजूनही पटलेली नाही असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी मालदा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आलेला आहे. आज बाबरी मस्जिद पडल्याच्या घटनेचा स्मृती दिन आहे आणि अयोध्येतील राम जन्मभूमी बाबरी मस्जिद वादावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला असल्यामुळे बाबरी मस्जिद पडल्याच्या घटनेच्या वार्षिक स्मृती दिनाला विशेष महत्व न देण्याचा हिंदू आणि मुस्लिम धार्मिक नेत्यांचा प्रयत्न आहे. मात्र अयोध्येत कुठलाही धोका पत्करण्याची पोलिसांची तयारी नाही. याचवेळी पोलिसांनी 6 डिसेंबर या दिनानिमित्त सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे. शिवसेना आणि भाजप युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच एकमेकांच्या समोर येणार आहेत. उद्या म्हणजेच 7 डिसेंबरला पुण्यात ही भेट होणार आहे. पुण्यात पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक यांचं वार्षिक संमेलन आयोजित करण्यात आलंय. या कार्यक्रमाला मोदी आणि उद्धव ठाकरे हजेरी लावणार आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 1984 मध्ये हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येनंतर दिल्लीत उसळलेल्या शीख विरोधी दंगलीविषयी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी महत्वाचं विधान केले. ज्यावेळी इंदिरा गांधी यांची हत्या झाली गुजरात हे तत्कालीन गृहमंत्री PV नरसिंहराव यांच्याकडे गेले आणि परिस्थिती खूप गंभीर असून लवकरात लवकर लष्कराला पाचारण करण्यात यावं असा सल्ला दिला. तो सल्ला जर ऐकला असता तर वेळीच हिंसाचार नियंत्रणात आणता आला असता असं डॉक्टर मनमोहन सिंग म्हणाले. माजी पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सुपरफास्ट बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त MKN मराठी. प्रतिबिंब वास्तव देत नमस्कार.